तालुक्यामध्ये ज्यांनी घडवले ते या ठिकाणी आमचे भजन सम्राट गुणाजी पाळेकर बुवा यांचा मुलगा या ठिकाणी दिनेश पाळेकर या भावाकडून माझ्यासाठी लाख मुलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण गुणाजी पाळेकर बुवा म्हटल्यानंतर खरोखर आमच्या आवडीचे बुवा, कारण माझ्या घरामध्ये 4-4 दिवस राहून गेलेले बुवा आणि खरोखर आम्हाला समाधान वाटतं त्या माऊलीचं. खरोखर त्या माऊलीला उदंड आयुष्य लाभते अशी ईश्वरच्याने प्रार्थना करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे भाऊ तुषार नलावडे, खरोखर आज युट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन बुवांना स्टेज देण्याचं काम आमचे युट्यूब चॅनलवाले तुषार नलावडे असू दे, आमचे रुपेश मिडिये, आमचा या ठिकाणी भाऊ ऋषिकेश मेस्त्री, दिनेश पाळेकर, असंख्य युट्यूब चॅनलवाले, योगेश सुर्वे माऊली असू दे, या माऊलीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अखंड भजन साम्प्रदायिक प्रतिष्ठान माननीय उपाध्यक्ष आमचे या ठिकाणी मार्गदर्शक श्री मंगेश पवार बुवा या बुवांकडून माझ्यासाठी लाख मुलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं आमच्या बुवांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरच्याने प्रार्थना करतो. धन्यवाद. ठीक आहे. अमित वराडकर बुवांनी रूपाचा अभंग सादर केला, त्या भावासाठी एकदा जोरात टळे वाजवा. बोल तुका मग एक सल्लो देते तुका, तुझा टेम्पो आहे ना भजनाचं, बोलतो तो टेम्पो तो वरतो वरचे काळी चार मध्ये तुझी बतावली आणि एकच तू बतावली शेवटचे एंड पर्यंत करतो, तू खाली वर करू शी बेवक सुरुवात करशी भारतात तुला माहिती नाही म्हणजे तू टेम्पो जर आध्यात्मिकच्या सुरुवात केला ग पासून तो ज्ञ पर्यंत एक लेवल खालीवर पब्लिकाचा डिपेंड बघायचा आध्यात्मिक सांगतो म्हणजे बाकी भाग म्हणजे दात कोळा बाबासाठी एकदा जोरात टळे वाजवा. नवीन असून उपेक्षण आणि उदय पारकरांवरून ज्यांना बारीक केला त्यांना आयुष्यात कल्याणच केला. मी पारकर असता 40 वर्ष तो राहिला. भगवंत परमेश्वराची वस्ती त्या पारकर घराण्यात, त्यामुळे ही अवलाद कधी संपणारी नाही पारकर. त्याच्यामुळे ज्या बरोबर पारकरांवरून ज्यांना बारीक केला त्याचा आयुष्यात कल्याण झाला. तुझा किती बारी आहे? तिसरी. आता बारी मग पुढे किती लाईन लागेल मला बोल विचारा. अरे असे असंख्य बुवा आम्ही लोकांना सगळ्यांना वाटतं की उदय पारकर काहीतरी बोलतात पण असतो विषय नाही. या भजन असते का आज या ठिकाणी आमची सद्गुरु सेवा संघ श्रीराम नगर या मंडळाने डबल भारी भव्य दिव्य हे मंडळ खरोखर सलाम करतो. कारण 56 रूम आहेत आणि या एकजुटीने आज सत्याची पूजा घातली. खरोखर या मंडळासाठी जोरात टाळ्या वाजवा. तर नात्याला जोराला गरज वाटते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते आणि सद्गुरूंचा भेटायला आमचं खरोखर भाग्य लागतं. ही भाग्याची गोष्ट आहे. खरोखर तुमची 100 टक्के या मालाड नगरीमध्ये या सद्गुरू सेवा चाळीचे या ठिकाणी नाव आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू दे अशी सत्याची मी प्रार्थना करतोय. तर भजनाचा कार्यक्रम कारण परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. 100 टक्के बुवा काय बोलले नाहीत माका, फक्त बायकांचं सांगला मी. तुमका बायका म्हटला अरे बायका नाही तुम्ही माता बघा परमेश्वर म्हणता सगळ्या बायकांचा म्हणता पण पुरुषांचा कोण सांगतो तुला पुरुष काय दिसत नाही तू महापुरुष दाढी वाढवला जा बघा ना काय दिसता ना एक पोरा तो बापू जगत हॅडसन पाहिजे आपण हॅडसन कशी माझी बहीण बहिणी चालू देते थोड्या वेळा म्हणजे बहिणी तुमका घरा सांगते प्रेमात कोणाच्या पडू नको शपथ तुमका फसवत फेसबुकला सोना जानू पिल्लू लग्नानंतर काय सांगतो आमच्या 2 रूम आहेत, एक जोगेश्वरीचा आहे आणि एक मालांड आहे. लग्न झालं तर काय येतात भाडी घालतात दिलू लक्षात प्रेमात कोणाच्या पडू नको. फॅशन शो करते आजकाल मुली पाश्चात्य संस्कृती कशा जपतात अहो मुस्लिम माधव आपली संस्कृती जपतायत बघा. पूर्ण त्यांचं ड्रेस असता त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली लावत नाही. संस्कृती आहे ना ती पण आपण पाश्चात्य संस्कृती जपतो बघा. पैसे ठेवा ना माऊलीकडला येते म्हणजे घेऊ का घेऊ कारण माऊली तो त्या ठिकाणी आमचे हा भजन सम्राट खरोखर
भावाचे मला खूप आभार मानते, कारण मालाडमध्ये ज्यावेळी माझी नवीन बार सुरुवात केली होती पहिली बार, त्यावेळी मला भावाने मला पेटी आणून दिली, गांधीनगर सुद्धा डबल बारी होती, त्या ठिकाणी भावाने मला पेटी तिकडे घेऊन आला. योगेश कुडतरकर बुवा यांचे आभार मानतो आणि करतो, तुम्ही डबल बार या नेटा नाव कमी उद्या. हा भावाचे आभार मानतो, धन्यवाद. तर फॅशन शो करतात आजकाल मुली, तुमका माहितीये फॅशन शो म्हणजे काय? यांचो केळीची पानं लावणार, वडाची पानं लावणार आणि अशी फॅशन शो करताना, समजा फॅशन करताना समजा तुका रेडो हिरो आणि ती पानं खाला, समजा ती पानं लावतात, समजा सुसाट्याचं वारो हिरो आणि ती पानं उडवून गेली, अवस्था काय होईल? म्हणून फॅशन शो करते वेळी पूर्ण ड्रेस हो, पहिल्या काळात पोलकी एवढी असायची होय ना, आता एवढी झाली, आता कुंबियाचं दोर, कुंबियाचं दोर होय ना, तुला माहिती आहे बायकांचं बरं सांगलं, माझं बायकांचं सगळं वापरतो, तुका सगळंच माहिती आहे. अरे बायका म्हणत, अरे माता मुलगी होत गावती मुंबईत राहून गावठी बोल टाकी नाही तो बोलून बोलत काय बाबा तो बैल रेन ते खरोखर म्हणजे चतुर्वाले मालांमध्ये ना खरोखर जे घोबरा फोडत त्याच्याकडे एका जोरात ठेवा भजनी मुली त्यांना दोन उशिओ तरी द्या म्हणजे काय पेट पेटतीच बुवा बघितले पण चक्की तसं फिरवणार काय बघितलं ना नागपुडा म्हणजे आमची चेटणी काय गेली मगाची मगडलं ती दिली स्टेपनी म्हणजे वेगळी स्टेपनी नाही ना म्हणजे काय टेन्शन नाही बावली तुम्हाला उधंड आयुष्य लागू दे धन्यवाद 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 बाकी सुंदर बायकांच्या विषयी थोडा हा खरोखर आहे बायकांचा सगळा दाबो फॅरन लावली लिपस्टिक म्हणजे तो विषय माता भगिनी आमचा पुरुषांचा काय नाही पुरुषांचा काय हा पुरुषांचा यातच हा इदगाड लगाओ पुतनी बढाओ इदगाड लगाओ पुतनी बढाओ पुरुषांचा काय नाही हो बाकी भारी यार दिसत भारी आणि दिनेश पाळेकर नेहमी देतात ऋषी पण देतात म्हणजे आता 200 माका काढून देणार शंभर काही टेन्शन नाही बाकी सुंदर प्रेझेंटेशन मस्त आध्यात्मिक सुंदर सांगितलं मी पण आपलं सांगते वाईटवाला अरे सुन संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बघा सुभाष भोसले नावाचे व्यक्ती बघा तल्लीन व्हायचे संत तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं त्या ठिकाणी सुभाष भोसले जायचे एक दिवस त्यांचा मुलगा आजारी पडला तरी ते ऐकले नाही बायकोचं ऐकलं नाही गेले आणि संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलेले तल्लीन झाले भक्तांचं काय त्यांचा मुलगा मृत्यूमुखी पावला मृत्यूमुखी पावल्यानंतर त्यांची बायको तिने त्या मुलाला घेऊन आले आणि बाबा संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये झोपवलं ते प्रेत आणि शिवा घालायला सुरुवात केली संत तुकाराम महाराजांना ते संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू आले संत तुकाराम महाराज सांगितलं बाबा जरा थांब जरा थांबा मी तुमच्या मुलाला जिवंत करतो आणि संत तुकाराम महाराजांच्या हातामध्ये टाळ घेतला आणि पांडुरंगाचा धावा केला आणि 10 मिनिटांमध्ये त्या मुलाला जिवंत केलं म्हणजे एवढं महत्व त्या भजन अभंगामध्ये एकदा जोरात टाळा माझ्या बाहुलीसाठी वाजवा म्हणून अशक्य ते शक्य नाही तुझ्या नारायण निर्जीवा चेतना आणावया बघा म्हणून लक्षात ठेवा भजन म्हणजे खायची गोष्ट नाही अरे जी माता गरोदर असते त्या मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे पण 2 महिन्यानंतर त्या माते समजता की मी गरोदर आहे कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्म जीव संघर्ष करत असतात जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वरात विनंती करता कोण तो पोटात तो सूक्ष्म जीव आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ पण बाहेरनंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ म्हणून आई वडील हेच आपल्यासाठी एकदा दैवत आहे एकदा दोरा खेळा देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही आणि मी प्रत्येक बारीक आई वडिलांचं महत्व सांगते याचा कारण ही चाळा
या चाळीतल्या एका पोरग्यांचा राईटला निघते पारकाराचा बाबा उद्यापासून आई वडिलांची सेवा करू हवी तर पुण्य माका प्राप्त होय. माझा अध्यात्म त्या असला तरी आई वडिलांचा महत्व, कारण ह्या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील. देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही, पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात आपल्याला देव मिळू शकतो एवढी ताकद आपल्या आई वडिलांमध्ये आहे बघा. कारण पुंडरीकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले. जर देवाला देव प्रसन्न होऊ शकतो, पुंडरीक एक भक्त होते हो, जर देवाला देव प्रसन्न होऊ शकतो तर आपल्यासारख्यांचं काय, आपली ग्रामदैवता आपली कुलदैवता. आणि वर्षातून एकदा सत्याची पूजा घाला, सार्वजनिक असू दे नाही तर घरगुती असू दे, कारण लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे श्री सत्यनारायण. त्याची मनापासून भक्ती करा, आयुष्य जर कधी कमी पडला तर उदय पारकर बुवांका विचारा. म्हणून आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे. हा ऋषी मेस्त्री या भावाकडून माझ्यासाठी खरोखर त्याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे. शेवटी तुझ्या खिशात ना काढले मग काढूचीच होती. तर ऋषी मेस्त्री भावाचे आभार मानून या पक्षात स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी काय नाही, माझी मोठेपणा बस झाली म्हणजे रूपाचा अभंग लोकांचा थोडाफार बोला, बाकी तुम्ही माझ जमान राखणार, तुमका सॅल्यूट करतोय. पण जरा बोललाच तर कसं विषय, तुम्ही बोला म्हणजे तुमची बारी चांगली होत बोलण्यासाठी. बाकी मी माझा अजिबात राग नाही, मी अक्षरशः निर्लज्ज माणूस आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मी तुझ्या वयातच गुह आहे, फक्त पाचशे बारी जास्त गेलंय, बाकी सन्मान माझा राखू नको अजिबात नाही. नाहीसो करू के पारकाराक, उद्या नाहीसो पारकाराक केलं युट्यूबला, अरे पारकाराक नाहीसो केलं लो बस तुम्ही बस तिरंगी मग एका सोडते नवीनच कोरग आता तो उतारला मी बोललोय आणि जर त्याने आग टाकला तर उद्या तो मार्य करतो ना. त्यामुळे ठीक आहे, आय लव्ह यू. बाकी परफॉर्मन्स एक नंबर, जास्त काय बोलत नाही. नवीन आमची काय डबल बार झाली ना सगळ्या पण बरोबर, पण नवीन पाडकू आज या ठिकाणी जोडी घालू पाडकू नाही झदरलेलो का म्हणजे युट्यूबला ऐकतोय मी माझी म्हणजे काय काय सांगता तो पेटी वहिनी दिलाय ना वहिनी कशा करतोय आई शपथ खरं मुलगा तुझं तो दाव्या दिलं म्हणजे मला वाटलं म्हणजे वहिनी रंग सुंदर केला म्हणजे बाबा पेटी घेऊन बाबा एकदा तू भजनात अडक नाही तर तू राडोमाळ फिरत बसतो. चांगला केला माझ्या वहिनी, माझ्या वहिनी उदंड आयुष्यामध्ये कशी ईश्वर त्याने प्रार्थना करतोय म्हणजे सांगतच ते मी कधी कधी ऐकलंय म्हणून बोलल्या. बाकी पेटी बाकी सुंदर एवढा खा आमची बायको अरे ला भारी आहे निघालाय माझी बायको आला बरोबर सांगते तुम्हाला ती का सांगणार गो जातोय भजना करू डबल भारी आ जा चांगला भजन कर जोडी कोण अमीर चांगला भजन कर आणि समजा ती का दुखावले आणि सांगू गेले गो जाते जा ती माझा सांगणार जा म्हणत तिकडे माका काय सांगता जोडी कोण अमीर टाकता बघा कसं नाही सो करू आणि समजा डबल झाली करून भाटपटी घरात गेलोय आणि हाक मारलाय गो इला या भजना करून ती म्हणा रिलासचा भेंडरनाल करून झोपा तिकडे दौड करून म्हणजे ही लक्ष्मी घरातली लक्ष्मी आपली आपल्या आई वडील त्याने आई वडिलांची सेवा केली त्याला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही. म्हणून प्रेमात पडू नका. जो आपले आई वडील घराचे मोठे करतात आणि एका सेकंदामध्ये आई वडिलांचा न विचार करता आपण लग्न करून मोकळे होत आहोत पण नंतर काय करून विषय येतात भांडी घासूची वेळ येतात. बघा लक्षात ठेव चांगलं पूर्व बघा इंजिनियर आमच्या दोघांसारखे नको विचार गो बघा काय दिसते केस रे बाबा निसा साईडला तळपटच केला ना आणि वर अशी गुंजावणी म्हणायचो उद्यापासून स्टाईल बदल स्टाईल बदलायची माझा गुरु आहे ना मी आता गुरु म्हटल्यानं तू शिष्य किती बोलायचं त्या लेवल ठेव आजी काय म्हणतो या ठिकाणी माननीय डॅशिंग कार्यकर्ते भाजपा कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य मुंबई भाजपा सुहास राजाराम आडिवरेकर साहेब या ठिकाणी आले त्यांचे आभार मानतो. एकदा जोरात टाळ्या वाजवा अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोबाईल दिला असता माका हा ठीक आहे रूपाचा अभंग सादर करते बुवा बोलत नवीनच
ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला बिंदास बारीकर मी तुम्हाला आज काय बोलणार नाही तुझं माणसांना दाखवून बारीक ना फक्त थोडको का बोललो तर गजरा बाकी माझ्याबद्दल काय तुझ्याबद्दल तुला माहिती आहे अमित वराडकर बो एक प्रेमळ बो डबल वर तो विषय वेगळो प्रत्येक माणसाची त्याची नाळा आणि बरोबर भावा तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो कारण आम्ही माणसात मिळवले बुवा त्याच्यामुळे आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही कधी गर्व केलो नाही भजन करतो ज्या काही वेळा वाकडा येतात त्या मनापासून आम्ही भजन करतो तसा तू कर 100% तुझी प्रगती होईल धन्यवाद पण तू लेवल कशा माहिती ह्यो नरडा नसतो नरडो फाटून जाय म्हणजे एक जर सभ्य म्हणजे कालीचार मध्ये बत्तावणी ठेवलं असता खाली वर केलंस की लोकांना ऐकूक पण सुंदर कानात पण बरा म्हणजे सगळ्या गोष्टी बरा म्हणजे सांगत्या रागवून मी मोठं पंडित नाही होय म्हणजे चांगला सांगतोय ना तर उद्या काय तुझी येऊशी बिंदात बोला बोल बोल तर विषय कारण भक्ती म्हणजे काय जी भक्ती अन्ना शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो प्रसाद असे म्हणतो जी भक्ती भुके शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो उपवास असे म्हणतो जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो तीर्थ असे म्हणतो जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो यात्रा असे म्हणतो जी भक्ती माणसात शिरते त्यावेळी माणुसकी निर्माण होते आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होत ते मंदिर म्हणजे सद्गुरु सेवा चाळ या ठिकाणी खरोखर समाधान वाटलं या चाळीमध्ये येऊन खरोखर आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा संपणाऱ्यांनी संपू देणार नाही सद्गुरु सेवा चाळीचा दरारा सद्गुरु सेवा चाळीचा दरारा सद्गुरु सेवा चाळीचा दरारा खरोखर समाधान वाटतं कारण बुवा भजन म्हणजे खायचे खायची गोष्ट नाही नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे अरे भजन केल्याने कीर्तन प्रवचन भजन सतत आपण जर केलं तर जन्मोजन्मी आपली घडलेली पाप निघून जातात या ठिकाणी आलेले साहेब तुम्हाला उघंड आयुष्य लागू दे अशी ईश्वरजली प्रार्थना करतो राजापूरचे या ठिकाणी साहेबांकडे धन्यवाद भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची आग आहे भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची आग आहे घाबरला नाही कुणाला या आढुळेकरांची साथ आहे या आढुळेकरांची साथ आहे या आढुळेकरांची साथ आहे तुमचा गजरात मी 100% म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही माऊली बोलत आज ते का माऊलीच म्हणतोय जसा बोलशील तसं 100% बोलत काय टेन्शन नाही Thank you.
महिन्याला सांगतो.